कोविड-19 प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने जन आंदोलन अभियान सुरू केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डीडी न्यूजने देखील मास्क अप इंडिया ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. लॉकडाऊनचा कालावधी जरी संपला असला तरी सुद्धा कोरोनाचं संकट काही अजून पूर्णपणे गेलेलं नाहीये. त्यामुळे आपण किंवा आपल्या घरातील सदस्य हे कोणत्याही कारणाकरता घराबाहेर पडणार असाल तरी मास्क वापरणं हे अतिशय महत्वाचं आहे. मास्क वापरत असताना आपलं तोंड आणि नाक पूर्णपणे झाकलं जाईल याची काळजी आपल्याला घ्यायची आणि बाहेरून घरी आल्यानंतर सुद्धा मास्क हात पाय तोंड स्वच्छ धुणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे डीडी न्यूजच्या या मास्कअप इंडिया मास्कअप महाराष्ट्र या मोहिमेमध्ये सहभागी होत सोशल डिस्टन्सिंग राखत मास्कचा वापर करत आपण कोरोनाचा प्रतिकार करूया. सध्या आपले दैनंदिन व्यवहार आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत, पण अजूनही आपल्यावरती कोरोनाच्या भीतीचं सावट आहे. घराबाहेर पडत असताना जर कोरोनापासून आपल्याला बचाव करायचा असेल तर आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हात सातत्याने स्वच्छ धुवायचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्कचा वापर करायचा आहे. मास्क लावल्याशिवाय आपण घराबाहेर पडणार नाही. बरेचदा लोक काय करतात, नाक उघडे ठेवतात आणि फक्त ओठ कव्हर करतात, असं नाही तर नाक पूर्ण कव्हर होईल आणि तोंडही पूर्ण झाकलं जाईल अशा प्रकारे मास्क वापरायचं आहे. त्यामुळे आपण कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकतो. सो माझ्या या मोहिमेत तुम्हीसुद्धा सामील व्हा. मास्क अप इंडिया, मास्क अप महाराष्ट्र.